संसदेनं नुकत्याच संमत केलेल्या कृषी विधेयकांचं शेतकऱ्यांसह सर्व स्तरातून स्वागत होत आहे शेतकऱ्यांचा कृषी माल हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला जाऊ नये आणि शेतकऱ्याच्या पैशाची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे या बाबींचा या कायद्यात अंतर्भाव करावा अशी भावना नांदेडमधल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांना पिंजऱ्यातून जोखीम मुक्त करण्यात आहे आणि पिंजरा हा खुला आहे शेतकऱ्यांना पिंजऱ्यात राहायचं आहे का बाहेर उडायचं हे शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे जे काही ट्रॅडिशनल मार्केट आहे ए पी एम सी ते चालूच राहणार आहेत आणि खुलं मार्केट पण चालू राहणार बाकी चा, आहे बाकीच्या आधीच्या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्तावन्न हा ए पी एम सी आहेत आणि दीड करोड महाराष्ट्रातच शेतकरी आहेत तर एका ए एम सीमध्ये हजारो व्यापारी तयार व्हायचे होते तिथे झालेले नाही आहेत आणि डार्विनचा सिद्धांत असा सांगतो की परिवर्तन हे अटळ आहे त्या परिवर्तनात काही चांगल्या गोष्टी घडतात काही वाईटही गोष्टी येतात शेतकरी आणि व्यापाऱ्याच्या याच्यातून असं आहे की थेट आणि खुला बाजार आहे शेतकऱ्यांना कुठेही राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला मंडी उघडी आहे राजस्थानमध्ये चांगला व्यापारी आला तुम्हाला इकडे खरेदी करायला तर तुम्ही त्याला विकू शकता लोकल लेव्हलला जे एक लिमिट होतं जे काही रुमाला खालचे व्यवहार असायचे दोन चार जण आडती खरेदी करायचे मक्तेदारी असायची ती मक्तेदारी संपुष्टात येईल या कायद्यामुळे असं मला वाटतं सरकारला शेतकऱ्याच्या वतीनं एवढीच विनंती असणार आहे की शेतकऱ्यांना एखादा दहा पाच रुपये कमी आले तरी चालतील परंतु शेतकऱ्याच्या पैशाची हमी जास्त महत्त्वाची आहे आणि शेतकऱ्यांच्या पैशाची सुरक्षितता शेतीमालाची सुरक्षितता हमी भाव नुसते नावाला असून राहणार नाही हमी भाव न पाळणाऱ्यावर हमी भावानं शेतमाल खरेदी न करणाऱ्या खरेदीदारावर सुद्धा काही चांगली तरतूद कायदेशीर कारवाई त्याच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणं करण्याची तरतूद या कायद्यामध्ये असणं अपेक्षित आहे दुर्दैवानं ते नाही म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की हमीभावापेक्षा कमी दराने कोणालाही हा शेतमाल खरेदी करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद त्या कायद्यामध्ये असावी महाराष्ट्र सरकारनं शे शेतकऱ्याकडून अडत न घ्यायचा कायदा लागू केलेला आहे आज मी शेतकऱ्याकडून आडत घेत नाही शेतकरी माल जे जे बगर आडत विकणार आहे ते बा त्या मालाला अडत लागणारच नाही पहिले बी कायद्यात कायद्यात त्याच त्याच पद्धतीचा होता आता इथेच झालं आहे आता मोकळी झाली एवढी की शेतकरी कोठाही नेऊन विकू शकते पण शेतकरी नेऊन विकाल कोठाबी पण त्याची फसवणूक नव्हती ह्याची गव्हर्नमेंटनं काहीतरी खात्री घ्यावी